अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपण सर्व या देशाचे देणे लागतो या उद्दात्त भावनेतून भागदरा गावचे रहिवासी प्रल्हाद सावळकर आणि त्यांचे चिरंजीव पवन फोटोचे संचालक पवन सावळकर यांनी भागदरा मराठी शाळेतील मुलांसाठी मोफत शालोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेऊन समाजाला एक आदर्श संदेश दिला आहे। मराठी शाळेमध्ये पार पडलेल्या या छोट्याशा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक पाटील सर हे होते, तर ज्यांचे शैक्षणिक क्षेत्राला अनमोल असे योगदान आहे ते नाना लांबखेडे सर, अरुण सातव सर, व्हीपी पाटील सर, धनराळे सर आदी मान्यवर अतिथी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर योगेश सरताळे यांनी अनमोल असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले। कार्यक्रमाला भागदरा गावातील ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दैवी या ठिकाणी आहात आणि अशा पिढीमध्ये तुम्हाला जन्म या ठिकाणी घेतला आहे, अशा पिढीमध्ये आम्ही या ठिकाणी वाढलो, परंतु आमच्यावरती आमच्या गुरुजनांनी, आमच्या आईवडिलांनी, आमच्या जवळच्या स्नेही मंडळींनी जे जे संस्कार केले त्या संस्कारातून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आम्ही आज या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत। की बघा, आयुष्यामध्ये एखादी भेटवस्तू जर मिळाली तर त्या माणसाच्या जीवनामध्ये कशी कलाटणी मिळू शकते। आता या ठिकाणी तुम्हाला वही मिळालेली आहे, या ठिकाणी एक पेन मिळालेला आहे, पेन्सिल मिळाली, रबर मिळालेला आहे। पेन्सिल यासाठी मिळालेली आहे की आपल्या मनामध्ये जे विचार येतील त्या विचाराला मला दृश्य स्वरूप देण्यासाठी त्या सावळकरांनी वही पण दिलेली आहे। आणि जे विचार मी लिहिले वहीमध्ये ते जर वाईट विचार असतील, चांगले विचार जर नसतील, मला जर वाईट दिशेने देणारे विचार असतील तर ते खोडण्यासाठी त्यांनी खोड रबर देखील लिहिलेलं आहे। पेन्सिलने विचार लिहा, वाईट असतील खोडून टाका आणि चांगले विचार आहेत असं ज्यावेळा तुमच्या मनाला वाटेल त्यावेळा त्यांनी शेवटी पेन पण दिलेला आहे। वाईट पेन्सिलने लिहा ते खोडा आणि चांगले विचार मनात आले तर ते पेनने लिहा आणि ज्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा। फार तुम्ही लहान आहात या ठिकाणी, निश्चितपणे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा की या व्यक्तींनी किंवा या गुरुजनांनी हे जे संयोजन घडून आणलेलं आहे की या वस्तू तुम्हाला मिळवून देण्याचा याच्या मागचा हेतू लक्षात घ्या की तुम्हाला कुठेतरी पुढे जायचं आहे। एखाद्याची परिस्थिती साधारण असेल तर त्याने परिस्थितीवरती मात करायची आहे। एपीजे अब्दुल कमाल कलाम एका साध्या नावाड्याचा मुलगा, तो मिसाईल मॅन झाला, नुसता मिसाईल मॅन नव्हे तर या खंडप्राय भारत देशाचा राष्ट्रपती पण देखील ज्यांनी भेटवलं। त्यांनी परिस्थितीवरती मात केली, परिस्थितीचा बागुलवा त्यांनी केला नाही, मला माझं पेन नाही, माझं पेन्सिल नाही, माझं वही नाही असं ते करत बसले नाही। म्हणून तुम्ही देखील असं करत बसू नका आणि पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा। म्हणून गरिबी ही तुमच्या जीवनातली समस्या ठरू नये, कारण या ठिकाणी सातव सर असतील, मी पण आहे, आम्ही सुद्धा एका अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि पुढे गेलो, थांबलो नाही आम्ही, कारण बरेचसे लोक जाऊ द्या आमची परिस्थिती म्हणून आम्हाला शिकायचं नाही। असं न करताना तुम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा सोयी उपलब्ध करून देण्यासाठी या समाजातले अनेक घटक तयार आहेत। मी तर नेहमी सांगतो की देणाऱ्याचे हात भरपूर आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात देखील त्या ठिकाणी घ्यावे। एवढी दानशूर मंडळी या भागदरा गावामध्ये आहे हे निश्चितपणे तुमचं भाग्य मी या ठिकाणी समजतो। बघा, मी सुद्धा तुमच्यासारखाच वाकी गावामध्ये सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि आठवीच्या वर्गात मी इंग्लिश स्कूलमध्ये पदार्पण केलं, त्यावेळेला पहिल्याच 15 ऑगस्टच्या वेळेला कुठली तरी एक हस्ताक्षर स्पर्धा त्या ठिकाणी घेतली। मी खेड्यातून आलेला, म्हटलं हस्ताक्षर स्पर्धेत बाबा शहरातले मुलं आहेत, ह्यांच्या ट्युशन्स क्लास असतील वगैरे वगैरे, आपण कोपऱ्यामध्ये बुजलेलं, 10वी आपल्या 8वी शेवटच्या वर्गात बसलेलो, पण मी पण हिमतीने भाग घेतला आणि माझा त्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला। आणि तृतीय क्रमांक आल्यानंतर मला एक छोटीशी सहीची दोष, कारण त्यावेळेला असे बॉल पॉईंट पेन नव्हते, तर साधे त्या ठिकाणी बोरू आणि टाक, बोरू पहिले आणि बोरू त्याच्यानंतर टाक आणि त्याच्यानंतर न्यूप असलेली पेन, मग ती पेन मध्ये होती, ती शाईची मला एक दौत मिळाली। बघा, ती दौत मिळाल्यानंतर मला केवढा मोठा आनंद झाला आणि त्याच्यामधून मी प्रेरणा घेतली आणि पुढे 9वी आणि 10वी आणि 11वीमध्ये प्रत्येक इंग्रजी आणि मराठीच्या प्रत्येक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवला। ही प्रेरणा फक्त कशापासून मिळाली तर त्या मला एका शाईच्या दौतीपासून ही प्रेरणा मिळाली। म्हणून 10 रुपये
चालता चालता तो मुलगा खायला लागला. एक त्याने सहज काढलं आणि तोंडात टाकलं. त्याने आजोबा काय म्हणतात बाबांना तो मुलगा पाहायला लागला. पुन्हा सांगतात बाबांना एक दे एक वेपर दे. पटकन मुलाने बाबांना एक वेपर दिला. अजून थोडा वेळ पुढे गेला पुन्हा आणखी वेपर शिल्लक होते. अजून बाबांना एक दे अजून एक त्याने दिला. उद्देश काय मित्रांनो त्याच्या आजोबाने त्याला काय सांगितलं काय शिकवलं. लोकांना देण्याची वृत्ती ही वाढली. तुझ्यामध्ये जे वृत्ती ही देण्याची वृत्ती वाढली पाहिजे हाच त्यामागचा एक उद्देश होता. वेपर तर काय विशेष वेपर नव्हते पण त्याने त्या बाबांना त्याच्यावर आलेल्या त्या माणसांना एक वेपर दिलं म्हणजे त्या मुलाच्या अंगी देण्याची वृत्ती वाढली पाहिजे. हा ज्ञान सुद्धा दिल्याने वाढतं. म्हणून आपल्याला वाचलेलं ज्ञान हे दुसऱ्या देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच आपलं ज्ञान सुद्धा त्यामुळे वाढतं. म्हणून प्रत्येकाने ही वृत्ती जोपासावी अशी आपल्या सर्वांना मी परमेश्वराने प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपण सर्व बालकात सर्व बालक एकदा बघा वर बघा काय लगेच वर बघायला लागले. वर एक पक्षी दिसतोय बघा तुम्हाला आहे की नाही. वास्तविक पक्षी नाही दिले. एक तरी मुलाला उठायला पाहिजे होता नाही यार तिथे एकही पक्षी दिसत नाही. परंतु माणसाने ही वृत्ती ऐकण्याची ही वृत्ती जशी जोपासावी तशीच सत्यपणाची वृत्ती सुद्धा जोपासावी. एखाद्या मुला जर उठला असता नाही जर तिथे तर काही दिसत नाही आम्हाला मला आणखी जास्त आनंद झाला असता. म्हणजे माणसाच्या अंगी ह्या ज्या वृत्ती असतात ह्या वृत्ती त्याच वयात ह्या जोपासल्या गेल्या पाहिजेत वाढवल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच लहान मुलांना जे संस्कार आपण करतो ते संस्कार अत्यंत महत्वाचे. आता जो आधुनिक भक्त प्रल्हाद आहे त्याचा खूप आनंद आहे. तर त्याच्या डोक्यातली कल्पना आहे. आता पंडित सरांनी सांगितलं नाना सरांनी सांगितलं की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये शिकलो आणि कसे मोठे झालो. मी पण त्यांच्याच लाईनी म्हटलं आहे. मी सुद्धा अशाच छोट्याशा शाळेत शिकलो. नाना वानकर सर तुम्हाला निदान दोन वर्गाला एक खोली होती. आम्हाला तर चार वर्गाला एक खोली होती. आम्हाला एकच शिक्षक शिकवत होते. आणि आमची खोली कशी होती तर त्याच्यामध्ये एवढे खड्डे होते की पहिलं काम करायचं की शेण आणायचं आणि सारून टाकायचं आणि घरून पथरणे आणायचं आणि त्यावर बसायचं. आता हे बघितल्यानंतर किती बदल झालेला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि असे हे गरिबांची पोरं आहेत. माझा जो अभ्यास आहे नाना की या शाळेमध्ये जे मुलं आहेत हे बहुतेक करून गरिबाची मुलं आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची मुलं जामनेला खोल्या घेऊन राहतात. काही गाड्यांनी जातात काही रिक्षांनी जातात इंग्लिश मीडियम मध्ये जातात. 40-40, 20-20 हजार रुपये फी भरतात. परंतु जे गोरगरिबाची मुलं आहेत कारण देवाने हा फरक केला नाही त्यांचे चेहरे यांचे चेहरे त्यांची बुद्धी यांची बुद्धी त्यांना दोन पाय यांना दोन पाय त्यांना दोन डोळे यांना दोन डोळे परमेश्वरांना भेद केलं नाही. आपण म्हटलं आपल्या परिस्थितीतून भेद करतो आणि मग ही गरिबाची पोरं आहे. आणि या गरिबाच्या पोरांमधलाच एक प्रल्हाद या गावचा प्रल्हाद तू माझ्यासाठी अनिल अंबाने भेटा. ही तुला देण्याची ही प्रवृत्ती आहे. मी असे लोक बघितलेले आहेत. मी जामनाला एक मोठा शैक्षणिक क्षेत्र असलेला मनुष्य पण एका माझ्या मला परिचित नसलेल्या व्यक्ती 5000 रुपयासाठी त्याची ऍडमिशन रुकली होती. मी त्याच्याकडे घेऊन गेलो. या माणसाने 60 कोटी रुपये इलेक्शन साठी खर्च केले परंतु 5000 रुपये सुद्धा ती व्यक्ती देऊ शकली नाही. आणि म्हणून तू त्या व्यक्तीपेक्षा अनिल अंबानीपेक्षा सुद्धा मोठा आहे. बागदेराचा तू अनिल अंबानी आहे. आणि म्हणून अशा व्यक्ती कितीही झालं तरी सर मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्याकडे भरपूर वर्ग आहे पण आजही खेळातलाच विद्यार्थी जामनेर मध्ये पहिला येतो. आजही
दररोज अपडाऊन करणारा विद्यार्थी, दररोज नियमित ज्याला गाडीची वाट पाहावी लागते तो क्लासला सुटलो 2 मिनिटं म्हणतो सर मी 5 मिनिटात निघतो मला माझी गाडी पकडायची आहे, तोच विद्यार्थी पहिला येतो सर. जामनेर मध्ये आपण म्हणतो जामनेरचं नाव आपल्या गुरुजनांनी या महाराष्ट्र राज्याच्या कान्याकोपऱ्यात नेलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जामनेरचं शिक्षण म्हणजे खरोखर उज्ज्वलनीय आहे आणि असे माझ्यासारखे आणि इथं आसपास या जामनेर तालुक्याचं नाव या गुरुजनांनी जे केलं तसंच या गावच्या सर्व सन्माननीय नागरिकांना माझं असंच म्हणणं आहे, हा जो कार्यक्रम तुम्ही राबवतात, मी पण असाच एक गरिबाचा मुलगा होतो, या अशाच कार्यक्रमातून आमच्याही गावचे रघुनाथ बाविस्कर यांना सर ओळखत असतील, त्यांनी पण असेच कार्यक्रम लागवले होते. त्यावेळेस मी 2 ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या त्या जयंतीनिमित्त मी बोललो होतो आणि त्यावेळेस मला जे बक्षीस मिळालं त्या बक्षिसातून मी प्रेरणा घेतली आणि त्यातून मी पुढे वाटचाल करत करत आज माझं एक छोटस मी सांगितलं की क्लासेस हे नाव मी रूपाला आणलेलं आहे. आपला विद्यार्थी प्रल्हाद भाऊ सावळकर, पवन सावळकर यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी फार मोठं योगदान दिलं. या गावातील शिक्षणप्रेमी मंडळींनी अशाच प्रकारची चळवळ उभी केली तर या गावातून सुद्धा अधिकारी आजची पिढी याच्यातून निर्माण होते. आज या ठिकाणी एक चांगला उपक्रम या शाळेनं माननीय हा आपले प्रल्हाद सावळकर त्यांचे चिरंजीव पवन सावळकर यांनी चांगला उपक्रम राबवला आणि अशाच प्रकारचं शैक्षणिक वातावरण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.